फटाक फक्त 30 सेकंदात बातमी. डाउनलोड करा द कॅप. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर आत्ताच क्लिक करा. मोनेंनी काय सांगितलं माझ्याबद्दल एकदा, म्हणे गिरीश एकदा पुण्यात मंडईत गेला होता आणि तिकडे एक शेपटा लांब घालतात ना बायका, तसा एक लांब वेणीचा शेपटा घातलेली बाई वाकून भाजी घेत होती आणि तिला एका माणसाने चुकून गाय समजून नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे ही गाय नाही, गाय नसून बाय. तरी सॉरी 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 असं म्हटलं म्हणे. आणि हे कोणी पाहिलं आणि ऐकलं सगळं तर गिरीशने. मला त्या दिवशी 4-5 फोन आले आणि मला कळेच नाही हे काय प्रकार. तर मोने असं मला साक्षीदार तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद देऊ का काय तुमचं करू. एकदा आम्ही बांद्राकडनं माहीमकडे येत होतो तेव्हा माहीम चर्चला आमची टॅक्सी थांबवली हवालदारने. रात्रीचे 1-1.5 वाजलेले होते. टॅक्सीत त्यांनी टॉर्च मारला आणि हा टॅक्सीत असा बसलेला होता. बरं ह्याचं बसणं बिसणं म्हणजे राजकुमारच्या वर्तन असायचं. बसलेला होता ह्यानी बघितलं पण नाही त्या पोलिसाकडे. पोलिसाच्या कुठून आलात तर ह्यानी असं केलं म्हणजे इकडनं आलो ना. सिद्धू विचारतोस काय तू? संजयला विचारतोस तू कुठून आलात? पोलीस चिडला. हो काय असे काय हातवारे करताय? उतरा खाली उतरा. अरे बापरे. उतरला टॅक्सीला टेकून उभा राहिला. कुठे चाललात? घरी. होते माहितीये हो काय करता काय? साहेब काय म्हणतात? काय नाही. इथे तो पोलीस हल्ला हल्ला. तो काय नाही म्हणजे काय काय पद्धत आहे का नाही बोलण्याची? काय शिकत असाल, व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, धंदा करत काहीतरी तर करत असाल की नाही? काय नाही. त्याच्या अंगावर जायचं आणि काय नाही. मी काही करत नाही याच मला चीड आहे का आनंद आहे काही माहिती आहे असं अर्धवट स्वर कर. काय नाही. पोलीस चिडला शेवटी. अहो काहीतरी तर करत असाल. काय नाही. एवढंच वैतागला शेवटी. उत्तर बरोबर होती. कुठून आलात? बरोबर. कुठे चाललात? घरी. काय करता? काय करता? हा नंतर म्हणाला काही नाही. काही नाही करत तर हे काय गुन्हा नाही ना, त्याबद्दल तुम्हाला पकडू शकत नाहीस. काही नाही करत मी, संपला विषय. सिनेमा बघायचा मला भयंकर नाद सगळ्यांनाच असतो. विनय येडेकर नावाचा मित्र आहे माझा, त्याच्यावर एका सिनेमाला गेलो होतो. त्यावेळेला ना फ्रायडे मॅटेनी म्हणजे पहिल्या दिवशीचा पहिला शो असं बघायचं. तर एक अब क्या होगा नावाचा एक सिनेमा होता, रहस्यप्रधान सिनेमा. तो आम्ही बघितला. बघून आता बाहेर पडलो तर त्या काळाला असं व्हायचं की 12 शो संपला की 3 लोक आत यायची वाट बघायचे आणि 12 पर्यंत लोक बाहेर पडायचे. आम्ही बाहेर पडत होतो लोकांची गर्दी आणि चालता 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 विनय येडेकर जोरात म्हणाला, शेवटपर्यंत कळत नाही असराने विलं नाही ते. आणि म्हणाला पळ. आणि आम्ही पळालो आणि जे काय लोक भडकले होते, काही लोकांना कळलं की असराने विलं नाही, त्यांचा रसच गेला सिनेमातला. हे अशा गोष्टी करणं हा त्या काळातला आमचा एक फार गमतीदार अशी गोष्ट होती. सगळ्या कपाटातले सगळे दागिने, सगळे कपडे मी काढले आणि बॅगांमध्ये भरले. 5-6 सूटकेस झाल्या. एक फील यावा की लग्न करून मुलगी परत येते, त्या बॅगा घेऊन येणार होते मी. फील. तर ते सगळं गाडीमध्ये भरलं, कल्याणला गेले. लग्नानंतर त्याच बॅगा लग्नाच्या दिवशी सुहासच्या गाडीमध्ये टाकल्या. म्हटलं चला असं एक फील की आपण लग्न करून या माणसाबरोबर आलो. मी 5-6 बॅगा तिकडे टाकल्या. नियम असतो की आपण कुठेतरी फिरायला जायचं नवरा बायकोनी, तर त्या नियमानुसार आम्ही गोव्याला गेलो. सगळेजण नियमानुसार जसे गोव्याला जातात तसे आम्ही गोव्याला गेलो. त्या भागा तशाच म्हणजे त्यांची वरात माझ्याबरोबर त्याच गाडीत. आणि परत येतो तो हायवेवरनं आम्ही काहीतरी गप्पा मारत होतो, हे करत होतो आणि गाडी भरधाव वेगात होती आणि बाजूने अशी माणसं धावायला लागली. थांबा थांबा गाडी, थांबा गाडी, थांबा. वेडी आहेत का माणसं काय? आम्हाला आम्ही दोघांना काही कळेल ना की काय समोर येऊन माणसं आम्हाला, कारण त्या सावंतवाडीचा जो नवीन रोड झाला आहे ना त्याच्यावर ना आमची गाडी झूप झूप स्पीडनी चालली होती. आणि थांबा थांबा मागे धावता आम्ही मागे वळून बघितलं तर गाडीची डिक्की अशी उघडली होती.
आणि मागे सगळ्या त्या 4-5-6 बॅगा होत्या त्या रस्त्यावर पडलेल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या बॅगांची वरात निघाली होती. आणि नवरा बायकोचं पहिलं भांडण, तू उघडी ठेवली डिकी का मी उघडी ठेवली, असं त्या हायवेवर झालं. दौऱ्यावर असताना जेव्हा आपण सकाळी झोपेतनं उठतो तेव्हा आपण पहिल्यांदा जाऊन काही आपली सकाळची कामं करतो आणि मग इतरांशी बोलतो. बर, संजय नार्वेकर उठल्यावर डोळे उघडल्यावर पहिल्यांदा काय करायचा, तो मला मिठी मारायला धावायचा. मग मी धावायचो, तो माझ्या पाठी धावायचा. अशी आमची रेस रोज चालू असते. आता इतका डेंजरस होता. एकदा आम्ही त्यावेळेला माझ्याकडे स्कूटर होती, स्कूटरवरनं खूप काळ मुंबईत फिरलोय मी, संजय खूप फिरलोय, नार्वेकर फिरलाय. एकदा हाजी अलीवरनं जात असताना भर ट्रॅफिकमध्ये त्यांनी माझे डोळे बंद केले होते मागे बसून. भर ट्रॅफिकमध्ये त्यांनी माझे डोळे बंद केले होते आणि म्हणाला होता आता चालवून दाखव. कशी चालवणार स्कूटर? बरं त्याला भीती नाही, तो स्वतः मागे बसला होता. असे संजय नार्वेकर बरोबर मी दिवस काढले आणि मला फार आनंद आहे.